गुड मॉर्निंग स्टूडेंट, SY BCom 2019 पैटर्न सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत सेमिस्टर थर्ड कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट या सब्जेक्ट मधील व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकचा आज आपण सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊया. From the following information relating to Adwani Limited Ahmednagar, compute the intrinsic value of each equity share. Balance sheet दिलेला आहे आपल्याला. Balance sheet ला liability side आणि asset side आहे. Liability side ला share capital आहे 2 प्रकारचं. एक equity share capital आहे आणि एक preference share capital आहे. 20,000 equity share of 10H आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 13,000 प्रेफरन्स शेअर ऑफ 10H. अगोदर जो आपण पहिला प्रॉब्लेम पाहिला होता त्यामध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल नव्हतं, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे. त्यानंतर रिझर्व फंड आहे 60,000 रुपीज, ट्रेड क्रेडिटर्स 45,000, बिल्स पेबल 20,000 अँड टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. तर यामधील कॅपिटल आणि रिझर्व फंड हा कंपनीचा स्वतःचा फंड आहे, त्याला आपण कंपनीज ओन फंड किंवा रिझर्व असं म्हणतो. आणि क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि टॅक्सेशन प्रोव्हिजन हे आउटसाइडर जे आहेत त्यांच्याकडनं घेतलेलं लोन आहे. आपण म्हणजे हे ज्या 3 आहेत ते थर्ड पार्टी चे अमाऊंट आहेत, आणि ह्या ज्या आहेत 3 कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व फंड ही कंपनीचे स्वतःचे फंड्स आहेत. मग ज्यावेळी आपण नेट ऍसेट कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळी आपण कंपनीचे फंड्स मायनस नाही करत, तर जे आउटसाइडर लायबिलिटीज आहेत त्या फक्त मायनस करतो. म्हणजे आपण मायनस करताना ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि टॅक्सेशन प्रोव्हिजन या 3 लायबिलिटीज मायनस करणार आहोत. ऍसेट साईडला गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक इन ट्रेड, ट्रेड डेटर्स आणि कॅश इन हँड या ऍसेट्स रिव्हॅल्युड झालेले असतील, परंतु अंडर रायटिंग कमिशन हा ही फिक्टिशियस अमाऊंट आहे, त्यामुळे ती आपण घेणार नाही आहोत. मग ऍडजस्टमेंट पहा. फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युइंग इक्विटी शेअर्स ऑफ द कंपनी व्हेरियस ऍसेट्स वेअर रिव्हॅल्युड ऍज अंडर फर्स्ट ऍडजस्टमेंट बुक डेप्स रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू. 100% म्हणजे पूर्ण अमाऊंट. मग ट्रेड डेटर्स जे आहेत त्यालाच आपण बुक डेप्स असं म्हणतो. मग ट्रेड डेटर्स 36,000 रुपये आहेत, म्हणजे 36,000 रुपये पूर्ण व्हॅल्यू त्यांची मिळालेली आहे. कोणत्याही प्रकारचे बॅड डेप्स नाहीयेत, त्यामुळे घेताना आपण डेटर्स पूर्ण अमाऊंट घेणार आहोत 36,000. त्यानंतर सांगितले स्टॉक इन ट्रेड रिअलाइज ऍट अ प्रॉफिट ऑफ रुपीज 15,000. स्टॉक इन ट्रेड 15,000 रुपये नफ्याने रिअलाइज झालाय. मग स्टॉक इन ट्रेडची बुक व्हॅल्यू आहे 65,000, 65,000 रुपये. 15,000 त्यामध्ये प्लस करायचे म्हणजे स्टॉक इन ट्रेड आपला रिअलाइज झालाय 80,000 ला, 80,000 ला. आणि बाकीच्या ऍसेटच्या किमती डायरेक्ट दिलेल्या, इन्व्हेस्टमेंट 60,000, गुडविल 50,000, लँड अँड बिल्डिंग 1,10,000 अँड प्लांट अँड मशिनरी 1,40,000. 3 स्टेप मध्ये आपण हा प्रॉब्लेम कम्प्लीट करतो. फर्स्ट स्टेप सोल्युशन घ्या. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ऍसेट. त्यासाठी आपण आधी ऍसेटच्या किमती घेणार आहोत ऍडजस्टमेंट प्रमाणे. मग घ्या गुडविल 50,000, देन लँड अँड बिल्डिंग 1,10,000, प्लांट अँड मशिनरी 1,40,000, इन्व्हेस्टमेंट 60,000, स्टॉक इन ट्रेड 80,000, ट्रेड डेटर्स 36,000 आणि कॅश रिअलाइज नाही होत तिची बुक व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच आपण घेतो 24,000. ऍसेट्सची बेरीज करा. बेरीज येते 5 लॅक्स. त्यातून आपण लायबिलिटीज मायनस करणार आहोत. लेस करंट लायबिलिटीज, फर्स्ट ट्रेड क्रेडिटर्स 45,000, देन बिल्स पेबल 20,000 अँड टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. टोटल लायबिलिटीज 70,000. 5 लॅक मायनस 70,000 इज इक्वल टू 4,30,000 टोटल ऍसेट. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे टोटल ऍसेट कॅल्क्युलेट केल्या, टोटल नेट ऍसेट. त्यासाठी किमती घेताना ऍडजस्टमेंट प्रमाणे ज्या ऍसेटच्या किमती आहेत त्या घेतल्या आणि त्यातून आउटसाइडर लायबिलिटीज ज्या होत्या त्या मायनस केल्या. लायबिलिटी रिव्हॅल्यू नाही झाल्या. काही प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी पण रिव्हॅल्यू होतात. जर झाल्या
तर त्यांच्या रिव्हॅल्यूड फिगर घ्यायचे असतात, परंतु आता इथे तसे काही ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून आपण घेताना बुक व्हॅल्यू घेतला. ऍसेटची बेरीज केली 5 लाख रुपये, त्यातून लायबिलिटीची बेरीज 70,000 मायनस केली, 4,30,000 रुपये आल्या टोटल नेट ऍसेट. सेकंड स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. टोटल नेट ऍसेट ₹4,30,000 लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे बॅलन्स शीटला आपल्याला दिलेले 1,30,000 लेस करून फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर इज इक्वल टू ₹3,00,000. 3 लाख रुपये आपल्याकडे टोटल फंड्स आहे, हा आपण इक्विटी शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तिसऱ्या स्टेपमध्ये. मग तिसरी स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. फॉर्म्युला लिहा, इज इक्वल टू चं चिन्ह करा, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फंड अवेलेबल सेकंड कॅल्क्युलेशन मध्ये आपण काढलेला आहे 3 लाख रुपीज, आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपल्याला बॅलन्स शीटला पाहावी लागतील. मग बॅलन्स शीटला बघा, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, बॅलन्स शीटला इक्विटी शेअर्स आहेत 20,000. 20,000 ने डिवाइड करा, एका इक्विटी शेअर्सची किंमत आलेली आहे ₹15, 15 रुपये पर शेअर. फर्स्ट आपण टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट केल्या फर्स्ट स्टेप मध्ये, त्याचं उत्तर आलेलं आहे 4,30,000. सेकंड स्टेप मध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला, टोटल नेट ऍसेट मधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस केलं, आणि लास्ट स्टेप मध्ये एका शेअरची व्हॅल्यू काढली, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग दिला. एका शेअर्सची व्हॅल्यू आलेली आहे ₹15 पर शेअर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर इज इक्वल टू ₹15 पर शेअर. थँक्यू.